नमस्कार मंडळी. भविष्यवेध मध्ये मी रवींद्र भगवान पाठक आपले सर्वांचे स्वागत करतो. येणारा सप्ताह तुम्हास सुखकर निरोगी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. आता आपण जाणून घेऊया आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य. राशीचक्रातील प्रथम राशी आहे मेष राशी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी काळ आहे. शेतीची मशागत, बीज पेरणी यासारखी कामे करण्याचा उत्साह वाढेल. परिचित मंडळींकडून सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार मात्र सांभाळून करावेत. पारिवारिक संबंधात हलकीशी कटुता निर्माण होऊ शकते. सामंजस्याने अडचणीवरती मात करू शकाल. समाजामध्ये मानसन्मानाची वागणूक मिळेल. नोकरदारांना अपेक्षित यश मिळू शकेल. न्यायालयीन कामकाजात यशाकडे वाटचाल सुरू कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात मानसिक चलबिचल वाढू शकते. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 22 जून. राशीचक्रातील दुसरी राशी आहे वृषभ. वृषभ राशीच्या मंडळींना आर्थिक स्थितीत सुधारणा होत असली तरी व्यावहारिक अनुभवाने मानसिक संतुलन ढासळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात सक्षमपणे वाटचाल कराल. प्रत्येक व्यवहारात आत्म्याचा आवाज ऐकून निर्णय घ्या. कर्जाची परतफेड करत असताना तारेवरची कसरत करावी लागेल. प्राकृतिक कारणाने मन विचलित होऊ शकेल. कौटुंबिक जीवनात नाती जपण्यासाठी पूरक वातावरण तयार होईल. व्यावसायिक क्षेत्रात तोटा सहन करावा लागेल. शेतीविषयक क्षेत्रामध्ये तज्ज्ञ लोकांचा सल्ला उपयोगी पडेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 19 जून ते 24 जून. राशीचक्रातील तिसरी राशी आहे मिथुन. राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक या तीनही स्तरावरती विविध प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हाल. व्यवसायाला नवीन दिशा प्राप्त होतील. नाविन्यपूर्ण विचारांना स्वीकारण्यात फायदा आहे. महत्वाच्या कामात केलेल्या आळसामुळे काही प्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागेल. शेतकऱ्यांनी पारंपरिक व्यवसायाला विज्ञानाची जोड दिल्यास फायद्यामध्ये वाढ होईल. आर्थिक गुंतवणूकीबाबत संयम बाळगणे आवश्यक वाटतो. कला क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होऊ शकेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत दिनांक 18, 21, 22, 23 आणि 24. राशीचक्रातील चौथी राशी आहे कर्क. या आठवड्यात दुसऱ्याची मध्यस्थी करणे टाळा. व्यावसायिक स्थितीमध्ये फार काही बदल दिसून येणार नाही. आरोप प्रत्यारोपाने काळाचा आणि पैशाचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला सांभाळा. आपले हित कशात आहे ते जाणून घ्या. मोठ्यांचा सन्मान करणं हितकारक ठरेल. राजकीय क्षेत्रात यशासाठी झगडावे लागेल. नोकरदारांना आपली नोकरी टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आपण पूर्वी करून ठेवलेल्या गुंतवणुकीचा प्रत्यक्ष उपयोग होईल. कोणतीही खरेदी करणे शहाणपणाचे लक्षण ठरणार नाही. त्यामुळे व्यवहार करताना सांभाळून करा. शुभ तारखा आहेत 18, 19, 20, 23 आणि 24 जून. राशीचक्रातील पुढील राशी आहे सिंह. सिंह राशीच्या व्यक्तींना मनामध्ये अकारण भय निर्माण होऊ शकते. मात्र ही स्थिती जास्त काळाची नाही. चांगल्या लोकांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामकाज हातात घेताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. शेतीसाठी उत्तम काळ आहे. गुंतवलेली रक्कम परत मिळवताना अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्यविषयक प्रश्न भेडसावतील. मंगल कार्यात सहभागी व्हावे लागेल. आपण जर कपड्याचा किंवा स्त्री सौंदर्य प्रसाधनाचा व्यापार करीत असाल तर त्यात फायदा वाढेल. या आठवड्यात तुम्हाला कुलदेवीची उपासना करण्याची आवश्यकता आहे. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 18 ते 22 जून. राशीचक्रातील सहावी राशी आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात प्रत्येक पाऊल सांभाळून टाका. राजकारणात कार्यरत असाल तर आत्मपरीक्षणाची वेळ येऊ शकते. मानापमान नाट्य रंगवले जाऊ शकते. राजकीय विरोधक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी
स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी कठीण परिश्रमाची आवश्यकता वाटते. मित्रपरिवाराकडून सहकार्य मिळाल्याने मोठ्या संकटावर मात करण्यात यशस्वी व्हाल. जुने येणे वसूल होऊ शकेल. व्यवसायात फायदा वाढू शकेल. कोणाशीही वैरभाव ठेवू नका. शुभ तारखा आहेत 19, 20, 23 आणि 24 जून. राशी चक्रातील पुढील राशी आहे तुला. तुला राशींच्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या आनंददायी घटनांचा सुखाचा अनुभव करील. मंगल कार्य ठरतील. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. मोठे निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. तणावाची तीव्रता सुद्धा या आठवड्यात कमी होत आहे. मात्र आर्थिक व्यवहार हाताळताना विश्वासार्हता तपासून घेणे गरजेचे आहे. नेत्रविकार वाढणार नाही त्याबाबत काळजी घ्या. वैवाहिक जीवनात घडणाऱ्या घडामोडीला आनंदाची झालर असेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात आरोग्यविषयक तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 18, 21, 22, 23 आणि 24 जून. राशीचक्रातील पुढील आठवी रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या मंडळींना आठवड्याच्या सुरुवातीला शारीरिक कमजोरी जाणवेल. विशेषतः वयोवृद्ध मंडळींनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी. बऱ्याच काळापासून करीत असलेल्या प्रयत्नांना तुम्हाला आता यश मिळू शकते. भाग्योदय होण्यास अनुकूल ग्रहस्थिती आहे. परदेशातील कामाविषयी दिलासादायक बातमी ऐकायला मिळेल. कामकाजाला गती मिळेल. सांसारिक सुखाची प्राप्ती होईल. वाहन खरेदीसारख्या विषयात सकारात्मक चर्चा होईल. ग्रह सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. मात्र मानसिक संतुलन ढासळणार नाही याबाबत दक्ष रहा. वृश्चिक राशींच्या मंडळीसाठी या आठवड्यातल्या शुभ तारखा आहेत 19, 20, 23 आणि 24 जून. राशीचक्रातील पुढील राशी आहे धनू. भविष्यातील घटनांचा ठोस अंदाज मांडता येईल. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. दैवी घटनांवरचा विश्वास दृढ होईल. कोणतेही पाऊल उचलताना संयमाची आवश्यकता आहे. आपण करत असलेल्या कामाबाबत अविश्वास निर्माण होऊ शकेल. कर्जाची तरतूद होऊ शकेल. विकारावरती प्रतिकार करण्याची क्षमता वाढेल. महत्वाचे निर्णयाबाबत गुप्तता राखणे हिताचे ठरेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्रियांबद्दल आदरभाव निर्माण होईल. मित्रपरिवारांकडून सहकार्य मिळेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 18, 21 आणि 22. पुढील राशी आहे मकर. मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात शेतीविषयक ध्येय धोरणे यशस्वीपणे आखता येतील. मात्र आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करावेत. धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. जवळचे प्रवास घडून येतील. आपल्या संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याने घरात आनंदाचे वातावरण बनेल. शत्रू किंवा विरोधी पक्षावर सहज विजय मिळवाल. आजवच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. रक्तदाब किंवा तत्सम विकार जर असेल तर वेळीच औषधोपचार करण्याची आवश्यकता आहे. तांत्रिक साधनेचा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 19, 20, 23 आणि 24 जून. राशीचक्रातील पुढील राशी आहे कुंभ. कुंभ राशींच्या व्यक्तींना आपल्या मनासारख्या घटना घडतील. आपण करीत असलेल्या कामाचे सामाजिक स्तरावरती कौतुक होईल. आदर्श व्यक्तिमत्व तयार होत असतानाच जबाबदाऱ्यांची वाढ होत आहे या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रकृती नाजूक बनू शकेल. साथीच्या विकारापासून स्वतःचा बचाव व्हावा यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ग्रहसौख्य उत्तम आहे. घर खरेदी सारखे व्यवहार उत्तम रीतीने पार पडले जातील. कोणाशीही वैरभाव ठेवू नका. आर्थिक बाबतीत अपेक्षित तरतूद होईल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 18, 21 आणि 22 जून. राशीचक्रातील शेवटची राशी आहे मीन. मीन राशीच्या लोकांनी
इतरांवरती जास्त अपेक्षा ठेवून परावलंबी बनू नका. स्वकर्तृत्वाने पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील रहा, नक्कीच यश मिळेल. पारिवारिक स्नेह वाढेल. छोट्या व्यवसायात आर्थिक गुंतवणुकीचे योग आहेत. आत्मिक समाधान लाभेल. न्यायालयीन कामकाजात आळस करू नका. परदेशवारीसाठी प्रयत्न करीत असाल तर कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुमच्या हिताची जपणूक करणारे मार्गदर्शक लोक भेटतील. जुने इने वसूल करण्यासाठी प्रयत्न केल्यास उत्तम प्रकारे वसुली होऊ शकेल. आर्थिक गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 18, 19, 20, 23 आणि 24 जून. चला तर मंडळी, आपण पुढील आठवड्याचं भविष्य जाणून घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी भेटूया. धन्यवाद.